गुड मॉर्निंग मी पूजा, तुम्हा सर्वांचं स्वागत करते. गुड मॉर्निंग तुम्हा सगळ्यांना. तर जस्ट माझा योगाचा क्लास संपला आहे, म्हणजे 7 to 8 ची बॅच आहे माझी ऑनलाईन. सो ती मी कम्प्लीट केली आणि आता तुम्ही बघू शकता 8 वाजले आहेत. तर आता इथून पुढे आता रोजच्या रुटीनला लागूयात. 9:15 आले तर मी चहा ठेवला आहे आणि एक चपाती बनवून घेतली आहे. तर आज ब्रेकफास्टमध्ये आहे चपाती, ते पण तुपाची आणि चहा अद्रकवाला. तर आता दोन्ही बाजूने चपाती छान शेकून घ्यायची आहे आणि मी मस्त एक चमचा तूप वापरणार आहे हे चपाती भाजून घेण्यासाठी. सगळ्यात फेवरेट नाश्ता आहे हा माझा, चहा आणि तूप चपाती. मी रोज खाऊ शकते. जसं साऊथ इंडियन मला आवडतं तसंच मला हा पण नाश्ता खूप आवडतो. आणि एकदम कडक क्रिस्पी बनवायची, त्याने अजून छान लागते. खूप जास्त पण तूप नाही लावायचे, पण एक चमचा मी बरोबर यूज करते. आता मी मस्त दोन्ही बाजूने छान असं खरपूस भाजून घेणार आहे आणि चहा पण एका बाजूला होतोय. आणि एकदा चपाती झाली की मस्त नाश्ता करून घेते. आज मला थालीपीठ करायचं होतं पण ऐन टाईममध्ये मला असं चपातीची क्रेविंग झाली. सो आता माझा नाश्ता रेडी आहे आणि आता मी हा फिनिश करून घेते. तर आता वाजले 12:30 आणि मी करते आहे लंचची तयारी. तर त्यामध्ये आता मी सगळं चिरून वगैरे ठेवलं आहे, आता फक्त बनवायचं बाकी. तर लंचमध्ये मी बनवणार आहे ज्वारीची भाकरी. तर एका भाकरीचं पीठ आणि थोडंसं मीठ काढून घेतलं आहे. 2 अंडी आहेत. इथे कांदा, मिरची आणि कोथिंबीर चिरून घेतलं आहे. इथे ठेवली आहे लोखंडाची कढई आणि मीठ आणि हळदही आपल्याला लागणार आहे. एकदा का कढई तापली की त्यामध्ये मी एक पळी तेल घालणार आहे. तर अंड्याचं जेव्हा पण मी एखादा पदार्थ खाते तर मला खूप जास्त वास येतो अंड्याचा, बट मला भुर्जी आवडते. मग ती मी काय करते, खूप जास्त वेळ फ्राय करते त्याला, जेणेकरून त्याच्यातला जो त्याचा जो वास येतो ना तो जरा कमी होतो. म्हणजे अशी रेड मार्क्स यायला पाहिजे भुर्जीवर, अशी भुर्जी मला आवडते. तर आता कांदा वगैरे, हिरवी मिरची, हळद, मीठ आणि थोडंसं पाणी हे सगळं मी घातलं आहे आणि छान परतून घेते. भुर्जीची रेसिपी आहे माझ्या चॅनलवर, तुम्ही बघू शकता. आता अंडी घातली आहेत 2 आणि थोडी कोथिंबीर. आता हे छान आपल्याला परतवायचं आहे. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की मला पूर्ण रेड मार्क्स पाहिजे त्याच्यावर, छान त्याला मला रोस्ट करून घ्यायची आहे, जेणेकरून त्याचा जो अंड्याचा जो वास येतो ना तो जरा कमी होतो. थोडं अजून पाणी घालते, त्याने फ्लपी पण होते आपली भुर्जी. चला आणि आता इथे मी भाकर पण थापून घेते तोवर आणि भाकर पण शेकून घ्यायची आहे. आता शिफ्ट केली आहे मी भुर्जी दुसऱ्या गॅसवर आणि तुम्ही बघू शकतात असे छान रेड मार्क्स त्याला यायला लागलेत. अशी छान खरपूस भाजून घ्यायची आहे आणि इथे मी भाकर पण आता शेकून घेते. आजच्या लंचमध्ये अंडा भुर्जी, एक भाकर आणि काकडी आणि टोमॅटो सलाद. तर जेव्हा असं आपण कधी एकट्यासाठी जेवण बनवतो ना, तर चपात्याचं पीठ मळा, चपाती करा, या सगळ्या गोष्टीपेक्षा एक भाकर केली की काम होऊन जातं. आणि जसं मी तुम्हाला आधी पण म्हटली होती, चपाती आणि भाकरी करणं हे सगळ्यात बोर काम वाटतं मला, अजिबात मला आवडत नाही. भाज्या तुम्ही मला 2-3 बनवायला सांगा, मी खुशी खुशी बनवेल. आणि स्पेशली नॉनव्हेज जेवण तर मी खूप खुशीने बनवते, पण भाकर चपातीची वेळ आली ना की असं वाटतं हे का करावं लागते, आई तर कोणीतरी द्यावं आपल्याला. पण असो, बनाना तो पडेगा ही, खाना जे है. छान भाकर फुगली आहे ना. आता जो आधीचं पीठ संपलं ना की मी तांदळाचं पीठ दळून आणेल, कारण मला तांदळाची भाकर जास्त आवडते. मी जास्त नाही दळून आणत. आता मी 1 किलोच आणलं होतं, ते संपल्यावर मी पुन्हा 1 किलो आणेल, कारण लवकर संपलं नाही तर मग ते जुनं झालं, त्याची भाकर छान नाही आहे. तर ताजं ताजंच आणते आणि पटकन संपवून टाकायचं आणि मग नवीन दळून आणायचं. तर आता आपली ही भाकर रेडी झाली आहे आणि भुर्जी पण तयार आहे, काकडी टोमॅटो. आता मी हे लंच करून घेते. दुपारी बघू शकता तुम्ही इतकं छान हे फ्लावर आलं आहे. हा जो झरोका आहे त्याला मी असं साईडने लावून घेतला आहे, तर त्या जेणेकरून फ्लावर आले तर छान वाटेल आणि वर
चिनी गुलाबची पण झाडं खूप छान ग्रो होत आहेत. आणि याचं नाव ना रसुल्या म्हणून सांगितलं होतं मला नर्सरीमध्ये. तर गुड इव्हनिंग तुम्हा सगळ्यांना. आता वाजले आहेत 5:30. मी थोडीशी रेस्ट केली होती आज. खूप दिवसानंतर मी एक्सरसाइज केली ना, त्याच्यामुळे मला असं वाटतं मला खूपच आळस आलं आहे, एकदम बॉडी पेन करते आहे. बट असो, आता सुरुवात केली आहे तर फर्स्ट डेला असंच होतं, कारण मला असं वाटतं बरोबर 3 महिन्यानंतर मी काहीतरी एक्सरसाइज आणि वर्कआउट करते. मध्ये मध्ये मी वॉकिंगला जात होती, बट सगळं अचानकपणे मी सगळं सोडून दिलं, त्याच्यामुळे मला वाटतं की आता थोडंसं पण आपण वर्कआउट करायला सुरुवात केली की थोडंसं पेन होतं. सो असो, 2-3 दिवस त्याला जरा इग्नोर करायचं, थोडीशी रेस्ट घ्यायची, चांगली झोप घ्यायची, तर मला बरं वाटेल. आता मी बनवते ग्रीन टी आणि संध्याकाळचं थोडंसं स्नॅकिंगमध्ये एक ॲपल खाते. चला मग आता चहा बनवून घेऊयात आणि फ्रूट पण कट करून घेते. ग्रीन टी तयार आहे आणि ॲपल पण कट करून मी घेतला आहे. आणि आता गणपती पण येणार आहेत, तर मला गणपती पण बुक करायला जायचं आहे, कारण जरा जर लेट केलं ना तर ऑप्शन्स पण कमी असतात, चॉईस जरा कमी मिळते, कारण सगळेजण ऑलरेडी बुक करून जातात. असो, जरा लवकरच जाऊन मी गणपती पण बुक करायचं ट्राय करते. पाऊस जो कंटिन्यू 4 दिवसापासून आहे, अजिबात कमी झालेला नाही आहे. मला वाटतं जसे चंदन शिपवर जाण्यासाठी निघाले आहेत ना घरातून, नॉनस्टॉप पाऊस आहे, कारण त्याआधी तरी इतका पाऊस नव्हता, आता कंटिन्यू पाऊस आहे. तर जरा पाऊस थोडासा थांबला ना की सगळ्यात आधी माझं काम आहे ते गणपती बुक करायचं. मी खूप एक्सायटेड आहे यावर्षी पण गणपतीसाठी. लास्ट इयर चंदन होते, यावर्षी चंदन इकडे नाही आहेत गणपतीला, बट त्यांच्या मानपणामध्ये आणि सेलिब्रेशनमध्ये कसलीच कमी मी ठेवणार नाही आहे. सगळं काही फर्स्ट क्लास आणि भारी करायचं असं मी ठरवलं आहे आणि मी तसंच करणार. तर चंदनचं अपडेट असं आहे की ते अजूनही कोरियामध्येच आहेत, जिथून त्यांची जॉईनिंग आहे त्या जवळपासच एका हॉटेलमध्ये त्यांचं स्टे आहे. आणि कोविडची टेस्ट वगैरे झाल्यामुळे आता त्यांना कुठे बाहेर अलाव नाही करत आहे जाण्यासाठी, शिपवरच जाण्यासाठी मिळणार आहे, असं फिरता पण येणार नाही आहे. सो बिचारे रूममध्येच त्यांचं रुटीन सध्या चालू आहे. आणि कोणाला माहीत नसेल तर मला सांगायचं आहे की त्यांचं पण यूट्यूबवर एक चॅनल आहे चंदन द सेलर म्हणून, तर ते पण ट्राय करतात ब्लॉगिंगचं, पण त्यांना ना एवढा वेळ नाही मिळत ब्लॉगिंग करायला. ते मला म्हणतात काय माहिती लोकांना शिप म्हणजे ते जेव्हा शिपिंगचे व्लॉग बघतात ना काही लोक सेलर्स व्लॉग्स बनवतात, तर मला बोलतात त्यांना कसा वेळ मिळतो मला माहीत नाही, पण मला बिलकुल वेळ मिळत नाही. तर मी त्यांना म्हटलं वेळ काढावा लागणार आहे, जर तुम्हाला खरंच बनवायची इच्छा असेल तर थोडासा वेळ काढा आणि ट्राय करा. आधी 2-3 मिनिटाचा ट्राय करा, हळूहळू तुम्हाला सवय लागेल. कारण आधी पण मला मी ब्लॉगिंग करत होते, मला खूप कठीण वाटायचं हे सगळं की कसं काय ब्लॉग करायचा, काय शूट करायचं, काय बोलायचं. पण मला वाटतं हळूहळू आपण ना जसं कॅमेरा फ्रेंडली पण होऊन जातो आणि मग आपल्या सवय पण होऊन जाते त्या गोष्टीची, तर इतकं पण स्ट्रेस घेण्यासारखं किंवा असं नाही आहे. तर बघू, आता त्यांनी 2-3 व्हिडिओ आता जस्ट ट्राय केलेत, आता पुढचं जेव्हा शिपवर ते जॉईन होतील ना बघू त्यांना वेळ मिळतोय की नाही. पण काय होतं ना जर नॉर्मल म्हणजे शिप असेल आणि म्हणजे कंपनीची शिप आहे आणि तिथे जॉईनिंग झाली तर त्यांना खूप सोपं जातं, इतकं कठीण नाही जात म्हणजे जॉईनिंगच्या प्रोसेसला वगैरे. पण इथे कसं आहे ना, टेक ओव्हर शिप असल्यामुळे ना तर 0 पासून सगळी सुरुवात करावी लागते आपल्या कंपनीच्या नावाने त्या शिपवर काम करण्यासाठी. तर पहिलेचे तर 15-20 दिवस विसरूनच जा वेळ मिळणार आहे, कारण खूपच काम असतं. म्हणजे अक्षरशः मला पण फोन केला ना कधी तर 2 मिनटं पण नाही नीट बोलायला मिळत. सो मला माहिती आहे टेक ओव्हर लास्ट टाईम पण टेक ओव्हर होतं आणि मला चांगलं आठवतं आहे जेव्हा कोविडच्या सीझनमध्ये ते गेले होते, जेव्हा खूप कोविड आपला पसरला होता तेव्हा ते गेले होते ना, तर बरोबर त्यांची टेक ओव्हर शिपवरच त्यांच्या पूर्ण जो पण क्रू होता त्यांचा सगळा, सगळ्यांना कोविड झालं होतं. अख्खी चक्की शिपमध्ये लोक कोविड पॉझिटिव्ह झाले होते आणि त्याच्यानंतर तेव्हा ते बेल्जियममध्ये ॲडमिट होते. आणि आपल्या इथे त्या टायमाला ना ऑक्सिजनचा पण खूप प्रॉब्लेम होत होता, म्हणजे ऑक्सिजन नाही मिळत होतं. सो लकीली म्हणजे आता असं बोलायचं की बरं झालं तिकडे जाऊन कोविड झाला का, इथे झाला असता तर मग ऑक्सिजन ह्या सगळ्या गोष्टी अरेंज करायला नाकी नऊ आले असते. पण तिथे त्यांचं खूप इझिली सगळी ट्रीटमेंट झाली आणि सगळं काही त्यांचं म्हणजे बोलतात ना सुखरूप ते बरे होऊन बरोबर 1 महिना ॲडमिट होते, ते हॉस्पिटलाइज्ड होते तिकडे. आणि आमचं त्यावेळेस पूर्ण वाट लागली होती, कारण इतकी भीती वाटायची. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे कोविडमुळे जे पण काही कोणी लूज केले, ज्यांचे पण जवळची लोकं ज्यांनी गमावली आहेत ते खूप चांगलं समजू शकतात की कोविडमुळे सगळ्यांना किती त्रास झाला. आणि
लोकच नाही तर फायनान्शियली पण लोक भरपूरच खचले, तर बिझनेस करणाऱ्या लोकांची तर अक्षरशः खूपच तारांबळ उडाली आहे. तर या सगळ्या गोष्टी म्हणजे आपण खूप सगळ्यांनीच फेस केलेल्या आहेत. तर त्याच्यानंतर हे परत रिजॉईन जेव्हा जे झाले तर खूप भीती वाटत होती, पण असो स्वामींची कृपा आणि त्यांनी या सगळ्यातून आम्हाला तारलं आणि सुखरूप चंदनला पण घरी आणलं. तो दिवस खरंच खूप आठवला तरी वाईट वाटतं की असेही दिवस आपल्याला बघावे लागतात कधी कधी ज्याच्यासाठी आपण प्रिपेअर नसतो. पण ठीक आहे, मला असं वाटतं हे एक लाईफचं पार्टच आहे आणि आपल्याला चांगले तर दिवस असतात तसे वाईट दिवसही असतात आणि फेस करायचं आहे आपल्याला, त्याच्यापासून पळणं काढायचं आहे. कधीही कोणता प्रॉब्लेम आला तर फेस करायचं आहे त्या प्रॉब्लेमला. तर प्रॉब्लेम पण आपल्यापासून आपल्याला बोलतात आपल्याला हरून आपल्यापासून पळून जातो. सो ज्याला माहीत नसेल आपला माझा टॉपिक काय होता, मी कुठपर्यंत गेले, की त्यांचं पण चॅनल आहे, तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल, तर नक्की तुम्ही चेक करा. तुम्हाला सेलर्सची लाईफ जी आहे ना ती जवळून बघायला मिळेल जर त्यांनी व्हिडिओ बनवले तर. तर आता मी तुम्हाला माझ्या घराची टूअर देणार आहे, तर चला. हे आहे एंट्रन्स आणि सुरुवातीलाच बघू शकतात प्लांट्स आहेत, तर जीव की प्राण माझा, ते नसल्याशिवाय सुरुवातच होऊ शकत नाही. तिथे स्नेक प्लांट, मनी प्लांट अशा प्रकारे ही मी प्लांट्स लावून घेतले आहेत आणि ही मी लाइटिंग पण लावली आहे. त्याकडून एक सरप्राईज होतं, चंदन विजय कारंडे, त्यांच्या वडिलांची फार इच्छा होती त्यांचं घर व्हावं, तर आधीचं जे घर झालं होतं ते DSK मध्ये मिळालं नाही आम्हाला अजून तरी, तर चंदनसाठी हे सरप्राईज होतं आल्यावर. आणि आता मी हे दार ओपन केलं आहे तर आतमधल्या बाजूने आता लॉक करून घेते आधी आणि मग तुम्हाला पुढचं दाखवते. स्टार्टिंगलाच इथे चप्पलचं स्टँड वगैरे आहे, वर पण थोडंसं कपाट करून घेतलेलं आहे मी, आणि मध्ये पॅसेजमध्ये असे वेलकम करण्यासाठी हत्ती आहे एक असा छोटासा, आणि साईडला असे 3 बुद्ध आहेत क्यूटशे. इथे थोडेसे मी चॉकलेट्स पण ठेवलेत साईडला, छोटे मुलं वगैरे कधी येतात तर त्यांना देण्यासाठी, आणि हा फ्लॉवर पॉट, आणि इथे चावीज आणि मास्क वगैरे. माझ्या घरामध्ये जागोजागी तुम्हाला प्लांट्स दिसणार आहेत, तर त्यासाठी प्रिपेअर रहा. इथे सुरुवातीला मी 2 मनी प्लांट लावलेत आणि खाली पण एक शोचं झाड आहे, आणि सगळे प्लांट्स जे आहेत ते ओरिजिनल आहेत, असे आर्टिफिशियल नाही आहेत. आणि हा आहे माझा सिटिंग एरिया, तर हा L टाईपमध्ये सोफा आहे इकडे, इथून असा व्ह्यू दिसतो. कम्फर्टेबल सोफा आहे एकदम, आणि हे माझं TV युनिट आहे. खूप जास्त असं फार नाही आहे काय, म्हणजे नॉर्मल छोटंसं असं वर काच लावून तिथे बास वगैरे आहे, खाली छोटासा टेबल आहे, त्याच्या खाली जो टेबल आहे तो सेंटर टेबल आहे, बट मी तो असं साईडलाच ठेवला आहे कारण जास्त काही इथे म्हणजे यूज मला होत नाही त्याचा, सो जरासं मोकळं वाटावं घरात म्हणून. आणि इथे स्नेक प्लांट आहे, शेजारी मॉन्स्टेरा आहे म्हणजे आपला मॉन्टी, आणि हे मंदिर. ज्याचा पूर्ण एक व्लॉग आहे त्याची पण मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तुम्ही नक्की बघा. आणि इथे बघा, हा आहे माझ्या हॉलचं जे आहे त्याची विंडो. हे आसन पण ठेवले मी देवासमोर बसायला, वाटतंय ना खूप छान. आता इथे बसल्यावरती हा असा व्ह्यू दिसतो हॉलचा. आणि या बाजूने असा, तर तुम्हाला मी माझी पेंटिंग दाखवते, ती पेंटिंग मीच बनवली आहे. असं काहीतरी ब्राईट हवं होतं मला, आणि सेम जसं की हे शिप आहे, हे पण चंदनसाठी सरप्राईज होतं, ते इथे नव्हते त्यावेळेस. जसं मी तुम्हाला म्हटलं या घराचं डील मीच केलं होतं, तर हे त्यांना सरप्राईज होतं आल्यावर शिप पण. काहीतरी असावं आयडेंटिटी, तुम्ही जिथे काम करतात तर त्यांच्यासाठी मी हे मागवली होती ऑनलाईनच. आणि इथे माझं डायनिंग एरिया आहे, तर 6 सीटर आहे, पण 2 मी खुर्च्या आतमध्ये बेडरूममध्ये ठेवल्यात कारण तशी जागा इथे तेवढी पॉसिबल नव्हती होत म्हणून, तर आमच्यासाठी इनफ आहे हे एवढं. आणि तुम्ही या साईडला बघू शकता, ते एक छोटीशी वॉल आहे, त्यावर हे जे पेंटिंग केलं आहे ते मीच केलं आहे. माझं आणि कमळचं फूल याचं एक वेगळीच अटॅचमेंट आहे, मला फार आवडतात. मी कधी पण असं काही ड्रॉ करायला घेतलं तर पहिले कमळाचं फूल काढते, आणि हे आपले राजे. आणि या बाजूला आहे आपली गॅलरी, ज्याची मी ऑलरेडी म्हणजे ज्याचा मी टूर दिलेला आहे माय गार्डन म्हणून, तर त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देते.
आता एक शॉर्ट व्ह्यू तुम्हाला मी दाखवते अशा प्रकारे. याला मी ग्रीन रूम बोलते कारण भरपूर असं ग्रीन ग्रीन आणि छान असं मस्त असं गार्डनमध्ये बसल्यासारखा फील येतो. तर आपण येऊयात किचनमध्ये. तर त्याच्या आधी सगळ्यात आधी मी तुम्हाला दाखवते माझ्या किचनमधला फ्रीज, जो माझा सगळ्यात आवडता फ्रीज आहे. वरच्या बाजूला फ्रीज आहे आणि खालचे दोन्ही फ्रीजर्स आहेत. आणि हे सगळं किचनचा एरिया आहे. इथे चिमणी आणि साईडला दोन मी असे लावून घेतले होते. इथे सगळं चहाच्या रिलेटेड मी पितळेच्या वस्तू ठेवलेल्या आहेत. खालच्या बाजूला तेल आहे आणि आपलं कुटायचं पण ठेवलं आहे मी साईडला गॅस. आणि या बाजूला मी ब्लाइंड्स लावून घेतले आहेत. इथे खिडकी आहे सो जरा असं प्रायव्हसीसाठी मी लावून घेतले ब्लाइंड्स. आणि या बाजूला मी हे माझे चार प्रकारचे राईस वर ठेवले आहेत. इथे पियायचं पाणी आणि त्याच्या खाली भांडे घासून आपण जाळी ठेवतो तर त्यासाठी ती जाळीसाठी सोय करून ठेवली आहे. अशा प्रकारे किचन सिंक. या बाजूला बघितलं तर पुन्हा एक असं प्लॅटफॉर्म आहे. त्याच्या खाली सगळे डब्बे वगैरे राहतात. इथे ओव्हन आहे आणि हे आहे बास्केट. त्याच्यामध्ये सगळे माझे किचन टॉवेल्स आहेत. आणि हा ब्रेडचा एक ब्रेड स्टोअर करण्यासाठीचा बॉक्स आहे. इथे फ्रूट्स वगैरे ठेवते मी. इथे आपले टिश्यू पेपर आणि ही आहे क्लिओपात्रा. हे चंदननी इजिप्तवरून आणलं होतं. एक प्रकारे हे आपलं कॅन्डल स्टँड आहे. वर पण स्टोरेज आहे आणि एल शेपमध्ये वर अजून एक स्टोरेज आहे जिथे काही हेवी जे भांडे आहेत न लागणारी मी तिथे ठेवलेली आहेत. इथे कांदा बटाटा वगैरे ठेवण्यासाठी जाळी आहे, ती मी वरच्या बाजूला ठेवली आहे. इथे पण छोटंसं प्लांट लावलं आहे मी. आता आपण ड्राय बाल्कनीमध्ये जाऊयात. छोटीशीच आहे ड्राय बाल्कनी, तुम्ही बघू शकता. वर कपडे वगैरे वाळवण्यासाठी आहे आणि इथे साईडला मी असे हुक्स लावून घेतलेत जिथे आपण हँग करू शकतो. आणि हा माझा जुना फ्लॉवर पॉट आहे, मम्मीने लग्नात दिला होता. तो फेकू नाही वाटला मला, पण इथे ठेवला आहे मी. म्हणजे बाहेरून आलं की छान वाटतं बघायला. ही जुनी लोखंडाची जाळी होती ती मी वर लावून घेतली आहे. तिथे पण आपल्या काही वस्तू यूजफुल ज्या आहेत त्या मी ठेवलेल्या आहेत कधीतरी लागणाऱ्या. आणि खाली वॉशिंग मशीन. आणि इथे बाजूला डस्टबिन आणि काही बादल्या आहेत प्लास्टिकच्या ज्या आपण कधी क्लिनिंग वगैरे करतो त्यासाठी मला यूजफुल आहेत. ड्राय बाल्कनीतून किचनचा व्ह्यू काही असा दिसतोय. इथे पण मी लाईट्स लावून घेतल्या आहेत या दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर. छान वाटतं बघायला. इथे पाण्याच्या बॉटल्स ठेवल्यात. आता सध्या थंडी आहे जास्त म्हणून पाणी मी फ्रीजमधलं पीत नाही सो इथे ठेवल्यात. आणि आता आपण जाऊयात बेडरूम टूवर्स. त्याआधी इथे आहे आपलं बेसिन. बेसिनच्या खाली पण मी कपाट बनवलं आणि वर दोन छोटे कपाट आहेत आणि मध्ये काच. तर तिथे जे पण आपलं साबण ब्रश वगैरे जे काही असतात ना ते एक्स्ट्रा पण मी तिथे स्टोअर करून ठेवू शकते. इथे वॉशरूम आहे कॉमन आणि त्याच्यासमोरच बरोबर छोटा बेडरूम आहे. तर हा बेडरूम जास्त यूज होत नाही. आई आल्या तर इथे राहतात किंवा कोणी कधी पाहुणे आले ना तर तेही तेव्हा हा बेडरूम यूज होतो. इथे बेड आहे आणि ही जे आहे टेबल आहे आणि इथे माझं ट्रेडमिल आहे आणि रिंग लाईट. आणि समोर आपली छान मोठी खिडकी पण आहे. ते पडदे लावलेलेच असतात. आणि हे जुनं कपाट आहे आमच्या घरातलं. हे कपाट आणि खाट जुन्या घरातलाच होतं तर तो आम्ही इथे ठेवून घेतला. इथे कपडे वगैरे धुवून आणले की मी आत ठेवते. वेळ मिळेल तसं मग घड्या घालते. आता आपण येऊयात माझ्या बेडरूममध्ये म्हणजे मास्टर बेडरूममध्ये. लाईट नाही लावली तर असं छान व्ह्यू दिसतो. आणि आता मी लाईट लावली आहे तुम्ही बघू शकतात. इथे एक वॉशरूम आहे. वॉशरूमला लागूनच कपाट आहे आणि त्याच्या बाजूला हा असा एक युनिट आहे. त्याच्यामध्ये माझे काचेचे काही ग्लासेस आणि पुस्तकं पण असतात. आणि हा आहे छोटूसा झब्या. हा माझ्या मैत्रिणीचा आहे म्हणजे मेघनाचा. मी घेतला आहे पण तिच्याकडून. आणि या बाजूने तुम्ही बघू शकतात इथे टीव्ही युनिट आहे. आणि इथे मोठी काच पण मी बसवून घेतली कधी आपल्याला पूर्ण आपला लुक बघायचा असेल कधी. तर समोरच्या बाजूने असा माझा बेडरूम दिसतो. हा क्वीन साईज बेड आहे. आणि हा ड्रेसिंग टेबल. टीव्ही ॲडजस्टेबल आहे म्हणजे तो कोणत्याही बाजूने आपल्याला मूव्ह करता येतो. तर अशा प्रकारे हे माझं क्यूट सुंदर असं बेडरूम आहे. माझ्या घरातलं सगळ्यात आवडीचं म्हणजे कोणता प्लेस आहे तर ते मंदिर आणि मंदिर नंतर कोणती जागा आहे तर ते माझं बेडरूम. मला माझं बेडरूम खूप जास्त आवडतं. आणि मुद्दामच मी पूर्ण बेडरूमचा जो कलर आहे ना फर्निचरचा तो व्हाईटमध्ये ठेवला आहे कारण त्याने रूमची ना अशी साईज जरा जास्त मोठी वाटते आणि असं बघायला पण असं प्रसन्न फील होतं. तर
या घराचं जे इंटिरियर आहे ते सगळं मीच केलं होतं फायनल. ईच अँड एव्हरी कॉर्नर मी सजवला आहे माझ्या घराचं आणि मला तसंच हवं होतं. मला इंटिरियर डिझायनर करून घ्यायचं नव्हतं, कारण आपलं घर आपलं एक प्रतिबिंब असतं. जसं आपण आहोत तेच आपलं घर आपल्याबद्दल सांगत असतं. तर मला असं वाटतं की आणि ही जी जर्नी होती घर घेण्यापासून ते घर डेकोरेट करण्यापर्यंत, तेव्हा चंदन शिपवर होते. तर बोलतात ना, एक पण सजेशन किंवा काही ते त्यांचा हातभार मला याच्यात लागला नाही आहे. हातभार लागला आहे म्हणजे पैशाचा, पण जेव्हा हे डेकोरेट करायचं होतं आणि जे पण काय करायचं होतं ना, सगळं जेव्हा सजवायचं होतं, सगळं सामान जेव्हा मी घेऊन येत होती आणि सगळं जसं माझ्या अकॉर्डिंग सगळं मी माझ्या अकॉर्डिंग केलं आहे आणि एक प्रकारे मी खुश पण होती, कारण चंदनची माझी चॉईस आहे ना अशी क्रॉस आहे. त्यांना जे आवडतं ते मला आवडत नाही, मला जे आवडतं ते त्यांना आवडत नाही. सो मी खूप एक्साइटेड होती सगळं काही करायला. इव्हन घर जेव्हा बुकिंग झालं आणि चावी हातात आली आणि सगळं शिफ्टिंगपासून सगळं मी केलं होतं. ऑफकोर्स मला हेल्प होती, म्हणजे माझे मम्मी पप्पा बहीण आले होते मला हेल्प करायला शिफ्टिंगच्या वेळेस. आणि 5 दिवस ते थांबले पण होते, पण त्याच्यानंतर जे सगळं काही होतं फर्निचरचं वगैरे ते सगळं मी मॅनेज केलं होतं. आणि खूप खूप सुंदर अनुभव होता. मला माहीत आहे बरेच जणं अजूनही काही रेंटने राहतात आणि मी समजू शकते ती एक जी अटॅचमेंट असते घरा टुवर्ड्स. प्रत्येक स्त्रीला आपलं स्वतःचं घर हवं असतं आणि मी प्रार्थना करते की खरंच सगळ्याच स्त्रियांना त्यांचं हक्काचं घर छोटं का असेना पण नक्कीच मिळावं अशी मी खरंच प्रार्थना करते तुम्हा सगळ्या लेडीजसाठी. तर माझ्यासाठी पण ती स्वप्नासारखंच होतं. सुरुवातीला आम्ही रेंटने राहत होतो आणि आमचं घर ॲक्च्युली आहे चंदनने 2012 घेतलं होतं, बट तेव्हा ते DSK इश्यू झाला त्याच्यामुळे आम्हाला ते घर अजून आम्हाला हँडओव्हर झालेलं नाही आहे. त्याची केस चालू आहे आणि जेव्हा आमचं लग्न झालं तेव्हाच मिळणार होतं. पण अचानक कळालं की आता हे घर तर मिळणार नाही. तर आमचा जो प्रवास होता मला वाटतं जवळजवळ 3 वर्ष आम्ही रेंटने राहिलो आहे. त्याच्यानंतर आम्हाला हे घर घेणं शक्य झालं, कारण आम्ही त्याच घराची वाट बघत होतो की आज ना उद्या मिळेल. पण नंतर कळालं की आता हे घर तर काही आपल्याकडून इतके इझिली मिळणार नाही आहे. सो आम्ही डिसिजन घेतलं की आता आपण घर घ्यायला हवं. तर हे ही जी जर्नी आहे आणि घराबद्दल जे अटॅचमेंट असतात खरंच म्हणजे प्रत्येकाने अनुभवली पाहिजे. आणि आपलं स्वतःचं हक्काचं घर जेव्हा आपण ते सजवतो तर मला असं वाटतं ती एक खूप वेगळी फिलिंग आहे. जसं लग्न होणं ही एक फिलिंग वेगळी असते, ते प्रत्येकाने एक्सपिरियन्स केल्यावरच कळते. सेम थिंग घराबद्दल आहे. घर घेण्यापासून ते त्याला सजवण्यापर्यंत त्याचं ईच अँड एक वॉल आणि कॉर्नर आपण जेव्हा सजवतो ना, त्याचं जे सॅटिस्फॅक्शन असतं ते जेव्हा आपण या जर्नीतून जातो ना तेव्हाच कळतं. तर मी खूप बोलली कारण खरंच मी एवढी अटॅच पण आहे माझ्या घरा टुवर्ड्स. सो तुम्हाला माझं घर कसं वाटलं हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तर आजचा व्लॉग मी इथेच संपवते आणि उद्या पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.